Former MP and MLA Jitendra Deshprabhu has said BJP or NDA will not come back to power after May 23rd, but UPA 3 will come to power at the centre. The Mahagathbandhan will win and it will be Congress-led government, Deshprabhu said. Deshprabhu predicted major defeats for Prime Minister Narendra Modi in Varanasi and Home Minister Rajnath Singh. The centre government ते बीजेपी सरकार नसले एनडीए सरकार नसले जे यूपीए 3 जावपाक आज आम्ही सगळे पार्टीज फुडे सरल्या तातून काँग्रेस प्रमुख असा आणि वेगवेगळे जो गठबंधन पार्टीज असतात हे गठबंधन पार्टीज टुगेदर हे फॉर्मेशन करतले सेंट्रल गव्हर्नमेंटचे माका तर असो भय असा की वाराणसीत नरेंद्र मोदी स्वतः इलेक्शन हारतले त्याचबरोबर त्यांचे जे होम मिनिस्टर असतात राजनाथ सिंग हे इलेक्शन जिंकूक पावचे ना आणि अशा परिस्थितीत आज भारतीय जनता पक्ष हो ज्या पद्धतीन त्यांनी गेली 5 वर्षां सरकार चलयलें आज लोक म्हणटा की तांकां हो परत निवडणूक जिंकपा खातीर तांकां अधिकार ना हे लोकांचे सरकार असतले लोकांनी आपापले विचार मांडून जे काँग्रेस पक्षाने एक मॅनिफेस्टो दिलो त्या मॅनिफेस्टो प्रमाण राहुल गांधीन फुडें पावलां उखलपाची शपथ घेतलेली आसा आणि ह्याच पद्दतीन आज केंद्रातले सरकार काँग्रेस गठबंधन आणि इतर पार्टीज जे काँग्रेसचे सपोर्टर असतात हे गव्हर्नमेंट स्थापन करतले रावता राव जाल्यार एक पणजेचे इलेक्शनाच्या बाबतीत पणजी इलेक्शन जरी बाबूश मोन्सेरात गेल्या फावटी मामुली मतान पडिल्लो तेन्ना हांचे जे राजकारण जो मुद्दो आशिल्लो तातूंत जे भारतीय जनता पक्षान वेगवेगळे क्लुप्त्यो लडोवन मनोहर पर्रिकर सारख्या मनशान वेगवेगळ्यो क्लुप्त्यो लडोवन सरकार पक्षाच्या वतीन काँग्रेस पक्ष आणि कोणी त्यांच्या विरुद्ध बीजेपीच्या विरुद्ध जिंकून येवचो ना अशी परिस्थिती जी निर्माण केली ती आज तशी परिस्थिती ना काँग्रेस पक्ष पणजी मतदारसंघ भरघोस मतान निवडून येतलो बाबूश मोन्सेरात हे आमचे आमदार जातले आणि हे फुडले जे सरकार जे निर्माण जावपाचे असा ते एक काँग्रेसचे सरकार निर्माण जावपा खातीर आज हे फाउंडेशन आम्ही घातला प्राइम व्हिडिओ जर्नलिस्ट जॉन डिसिल्वा पॅनजिम